हेलो फ्रेंड्स, हेलो एवरीवन। ब्रिज कोर्स स्टैंडर्ड 8th एंड सब्जेक्ट इंग्लिश। फ्रेंड्स, आई होप यू शुड बी सॉल्व द सेकंड टेस्ट ऑफ कोर्स बुक वेरी इफेक्टिवली। एंड नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द नेक्स्ट वीक्स एक्टिविटीज, दैट एक्टिविटी नंबर 31 टू एक्टिविटी नंबर 37। ओके मित्रांनो, तुम्ही चाचणी क्रमांक 2 अतिशय परिणामकारकपणे यशस्वीरित्या सोडवलेली असणार आहे। आणि या चालू सप्ताहासाठी आपण ॲक्टिव्हिटी क्रमांक 31 ते 37 या ॲक्टिव्हिटींची या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। आत्तापर्यंत झालेले सर्व व्हिडिओमधील आधार घेऊन तुम्ही ॲक्टिव्हिटी नंबर 1 to 30 सर्व तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केलेलं असणारच आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे व्यवस्थित लिहिलेलं असणार आहे। आत्तापर्यंत तुम्ही चाचणी क्रमांक 1 आणि 2 ही सोडून पूर्ण केलेला आहात। सो पे अटेन्शन ऑन ॲक्टिव्हिटी नंबर 31 to 37 या ॲक्टिव्हिटींची आपण चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, लर्निंग आउटकम्स and competency statement of activity number 31, that is number 54, labels various diagrams neatly and appropriately. आपल्याला या ॲक्टिव्हिटीमधून ही अध्ययन निष्पत्ती प्राप्त करून घ्यायची आहे, labels various diagrams neatly and appropriately. तर वेगवेगळ्या चित्रांना किंवा आकृतींना व्यवस्थित नेमिंग करणं, नाव देणं, डायग्रॅमना नाव देणं व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं नावं द्यायची आहेत। ओके, पहा काय आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट। पहा, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर पॅरेंट्स फॅसिलिटी केअरफुली, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स अँड एक्सप्लोअर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी। काय सांगितले पहा मित्रांनो, लेबल व्हेरियस डायग्रॅम्स नीटली अँड ॲप्रोप्रिएटली। इफ यू हॅव गिव्ज व्हेरियस टाईप्स ऑफ चार्ट्स, देन लेबलिंग द डायग्रॅम करेक्टली गिव इफ यू विल गेट द मॅक्झिमम प्रॅक्टिस फॉर लेबलिंग डायग्रॅम्स। ऑल्सो आयडेंटिफाय द व्हेरियस टाईप्स ऑफ ग्राफ, एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर द चेन ऑफ ॲक्टिव्हिटी, फर्स्टली गिव द डेमो अँड देन यू विल लर्न इट मोर अँड मोर। फ्रेंड्स, आता या ठिकाणी पहा काय ॲक्टिव्हिटी आपली, की एखाद्या इन्स्ट्रुमेंटला नाव देणं। ओके, माइंड मॅप हा आपण या ठिकाणी पाहूया। आस्क द स्टुडंट्स टू से रिलेटेड वर्ड्स ऑफ कम्प्युटर, आस्क द स्टुडंट्स टू से रिलेटेड वर्ड्स टू कम्प्युटर, वर्ड्स ऑफ कम्प्युटर, कम्प्युटरशी संबंधित काही शब्द तुम्ही या ठिकाणी यादी करा। Draw a big circle on board and write a word computer in it and write the responses of students on the board. Mind map activity या ठिकाणी आपण दिले कम्प्युटर लिहून। आता या प्रत्येक सर्कलमध्ये कम्प्युटरशी संबंधित तुम्ही जास्तीत जास्त शब्द लिहा। तुम्हाला जे आठवतात कम्प्युटरशी संबंधित रिलेटेड जेवढे शब्द आठवतात तेवढे तुम्ही या गोलमध्ये प्रत्येक सर्कलमध्ये लिहा। आता त्यानंतर पहा की आफ्टर वॉर्मर ॲक्टिव्हिटी शो द फ्लॅश कार्ड्स ऑफ द कम्प्युटर पार्ट्स अँड आस्क द स्टुडंट्स टू आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ कम्प्युटर, टेक ड्रिलिंग ऑफ ईच वर्ड विथ प्रॉपर प्रोनाउन्सिएशन। आता तुम्ही लिहिलेले शब्द असे आहेत का पहा, प्रिंटर, आणि प्रिंटर म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर तो प्रिंटर यावा, मॉनिटर आपल्या नजरेसमोर यावा, CPU, ओके, हेडफोन, UPS, स्कॅनर, कीबोर्ड, स्पीकर्स, माऊस, ओके, या सगळ्या गोष्टी की ज्या कम्प्युटरशी संबंधित आहेत, ओके, या पद्धतीनं आपल्याला नेमकं नीटली नेमिंग करता येणं महत्त्वाचं। लेबल द डायग्रॅम ॲप्रोप्रिएटली, लेबल द पार्ट्स ऑफ द कम्प्युटर। आता या ठिकाणी पार्टचे चित्र दिलेले आहेत आणि त्यांना योग्य ते नाव द्यायचं आहे।
इथं दिलेले आहेत, यातलेच आपणाला नाव द्यायचे आहेत. या ठिकाणी चित्रबोर दिलेले जे आहे त्यांना आपण नेमिंग करायचं आहे. मॉनिटर कोणतं आहे, यातलं स्कॅनर कोणतं आहे, स्पीकर्स कोणतं आहे, सी डी रॉम, हेडसेट, टॉवर, माऊस, प्रिंटर, कीबोर्ड, ही नावं आपणाला या दिलेल्या ठिकाणी आपणाला ती लिहून पूर्ण करायची आहे. नेक्स्ट, आता या ठिकाणी नाव दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित पाहू शकता की मॉनिटर, टॉ, कीबोर्ड, माऊस, ओके, डिस्क ड्राइव वगैरे हे नावं सगळे दिलेले आहेत. तर ते बघा तुम्ही. एव्हॅल्युएशन मॉनिटर, सी पी यू, स्टुडंट्स टू रीड द राईट व्हेरियस पार्ट्स ऑफ कम्प्युटर, हे कम्प्युटरचे संगणकाचे विविध भाग. ऑल द स्टुडंट्स, सगळ्याच विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, टू लेबल ईच पार्ट ऑफ कम्प्युटर, संगणकाच्या प्रत्येक भागाचं नाव तुम्हाला देता यावं, प्रत्येक भाग हा ओळखता यावा. नेक्स्ट, या ठिकाणी दिलेले बघा कोणकोणते दिले आहेत. मॉनिटर, सी पी यू, कीबोर्ड, माऊस, स्पीकर्स, यू पी एस, प्रिंटर, हेडफोन, स्कॅनर, ओके, पेनड्राईव्ह, वेब कॅमेरा. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी दिलेली ही चित्र, त्यांची नावं पहा. अशा पद्धतीनं दिलेल्या वस्तूची रिलेटेड वर्ड्स आणि ते नावं अँड माइंड मॅप, की जेव्हा तुम्ही आता एखादी वस्तू तुमच्या समोर नाही पण त्या वस्तूचं नाव घेतल्यानंतर ती इमेज तुमच्या नजरेसमोर यावी, माइंड मॅप तुमच्या मनात ते चित्र उभं राहावं आणि तुम्ही त्या वस्तूंना, त्या पार्टला वेगवेगळी नावं तुम्हाला देता यावीत. या ठिकाणी एक संगणकाचं उदाहरण घेतलं आहे. अशा पद्धतीनं कोणतंही जर घेतलं तर तुम्हाला ते नावं देता येणं या ॲक्टिव्हिटीमध्ये अपेक्षित आहे. नेक्स्ट 32 नंबर ॲक्टिव्हिटी पहा, काय अंडरस्टँड्स द ऑर्गनायझेशन ऑफ ग्राफिक प्रेझेंटेशन. ग्राफिक प्रेझेंटेशन, अंडरस्टँड द ऑर्गनायझेशन ऑफ ग्राफिक प्रेझेंटेशन. ग्राफिक प्रेझेंटेशन जे केलं जातं वेगवेगळ्या प्रकारे, तर ते तुम्हाला समजावं, ते रीडिंग तुम्हाला करता यावं या पद्धतीनं. यासाठी टीचर्स फॅसिलिटीसाठी दिलेली सूचनाही तुम्ही वाचून घ्या, कारण एनकरेज द लर्नर्स टू से फेमिलियर विथ बॉडी ऑफ टेक्निक फॉर इंटरप्रिटेशन अँड ॲनालायसिंग न्यूमरिकल फॅक्ट्स. आलेखाद्वारे, ह्या आलेख ग्राफिकच्या माध्यमातून न्यूमरिकल गोष्टी आपल्याला सगळ्या समजतात. शो व्हेरियस टाईप्स ऑफ चार्ट्स इंग्लिश लर्नर्स ग्राफिक स्किल. आलेखातील ज्ञान अवगत होण्यासाठी, अद्ययावत होण्यासाठी, वाढण्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट, आलेखाचे वेगवेगळे प्रकार, ग्राफिकचे वेगवेगळे प्रकार, हे पहा, प्रॅक्टिस करा, ओळखा ग्राफ कोणत्या प्रकारचा आहे. तर या सगळ्या गोष्टी पहा. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सजेशन काय, सूचना काय पहा. इन्स्ट्रक्शन्स, लिसन टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ युअर टीचर, पॅरेंट, फॅसिलिटेटर केअरफुली अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ॲज पर सजेस्टेड गाईडलाईन्स. एक्सप्लोर मोर ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू दिस ॲक्टिव्हिटी. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. पहा काय दिलेले आहे या ठिकाणी. आयडेंटिफाय द नेम ऑफ डिफरंट ग्राफ्स. आता हे जे वेगवेगळे प्रकारचे ग्राफ या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर त्यांची नावं काय आहेत हे ओळखा. तर या ठिकाणचे हा एक ग्राफ आहे, हा सेकंड ग्राफ आहे, पुन्हा या ठिकाणी हा एक ग्राफ आहे, हा एक ग्राफ आहे. तर हे जे ग्राफ दिलेले आहेत ते ग्राफची नावं, आयडेंटिफाय द नेम ऑफ डिफरंट ग्राफ्स. तर या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ पीपल हू बाय क्लासिकल म्युझिक दर्शवण्यासाठी हा एक ग्राफ केलेला आहे. त्याच्यानंतर ए बी सी सेल्स रेकॉर्ड जे आहे ते दर्शवण्यासाठी या ठिकाणी ग्राफ आहे, की नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ या चार भागातील झालेला सेल. त्यानंतर इयरली अर्निंग्स दर्शवणारा हा एक ग्राफ आहे, की 2000, 2001, 2003, 2004 अर्निंग काय झालं. आणि या पुढचा एक ग्राफ दर्शवलेला आहे की सर्कलमध्ये, की कॉजेस ऑफ डेथ इन कॅलिफोर्निया 2000 कोणकोणत्या कारणांनी कॉजेस झाले. तर हे ग्राफ जे आहेत हे चार प्रकारचे, जे चार वेगवेगळे ग्राफ आहेत, तर त्यांची नावं काय आहेत, त्या ग्राफची नावं काय आहेत हे ओळखा.
आता पहा, पहिला हा जो ग्राफ आहे आपण पाहिलो सॉल्व ॲक्टिव्हिटी, तुम्ही जो पाहिला की पहिला हा बार ग्राफ आहे, त्याच्यानंतर हा लाईन ग्राफ आहे, हा हिस्टोग्राफ अँड हिस्टोग्राम्स अँड पाय चार्ट, तर सर्कलच्या स्वरूपात आलेला हा पाय चार्टच्या स्वरूपात, पाय चार्ट याला म्हटलं जातं, हा हिस्टोग्राम्स अँड बार ग्राफ्स अँड दिस वन लाईन ग्राफ्स. एक्सटेन्शन पॅरलल ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे दिलेले, रेनफोर्स वा फेवरेट स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या या ठिकाणी दिलेले आहेत पाय ग्राफच्या माध्यमातून. तर 35%, 35% कोणता आहे, 10% कोणता आहे, 28% कोणता आहे, 12% कोणता आहे, 15% कोणता आहे, हे तुम्ही इथं खाली दिलेलं आहे, त्या अनुषंगानं पहा, वाचा, खात्री करा. तर हे जे ग्राफचे चार प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेत, बार ग्राफ्स, लाईन ग्राफ्स, पाय चार्ट अँड हिस्टोग्राम्स, तर यांचा वापर कसा केलेला आहे परिणामकारकपणे आणि ते न्यूमरिकल फॅक्ट्स जे दिलेले आहेत हे व्यवस्थित तुम्हाला सांगता येणं, वाचता येणं या ठिकाणी अपेक्षित आहे. अँड फ्रेंड्स, यू टेल द स्टुडंट्स टू ड्रॉ डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ्स अँड गिव ग्राफ पेपर्स टू स्टुडंट्स अँड आस्क देम टू सॉल्व क्वेश्चन्स ऑन ग्राफ. आता विद्यार्थी मित्रांनो, आलेख पेपर हा तुम्ही मिळवून त्याच्यावरतीच हे वेगवेगळ्या चारही प्रकारचे ग्राफची तुम्ही माहिती किंवा ग्राफ तयार करायचे आहेत. यासाठी या ठिकाणी तुम्हाला अधिक माहितीसाठी दीक्षा व्हिडिओ लिंक या ठिकाणी दिलेले आहेत, त्याही पहा की त्यानंतर तुम्ही अतिशय उत्कृष्ट प्रकारे एक ग्राफचे प्रश्न सोडवू शकाल आणि ग्राफ तयार करू शकाल. नेक्स्ट नंबर 33 ॲक्टिव्हिटी, कम्प्लेज लिस्ट ऑफ यूजफुल वर्ड्स एक्सप्रेशन्स आयटम्स डेफिनेशन्स अँड फॉर्म्युलाज. यूजफुल वर्ड्स, लिस्ट ऑफ यूजफुल वर्ड्स एक्सप्रेशन्स आयटम्स डेफिनेशन्स अँड फॉर्म्युलाज. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट या ठिकाणी दिलेले पहा, काळजीपूर्वक जसं तुम्हाला सूचना दिली त्या सूचनेनुसार हे पूर्ण करा. लर्निंग ॲक्टिव्हिटी एक या ठिकाणी दिलेली आहे, पहा की वॉर्मर ॲक्टिव्हिटी आहे, स्लॅप द बोर्ड, टीचर विल पेस्ट चार्ट ऑफ आयटम्स अबाउट पीपल ऑन द बोर्ड, डिवाइड द क्लास इंटू टू टीम्स, ईच टीम सेंड वन स्टुडंट टू द बोर्ड अँड टीचर विल कॉल आउट द वर्ड्स फ्रॉम नंबर 1 to 12. द स्टुडंट विल हिट द करेक्ट आयटम्स रिलेटेड विथ द वर्ड टोल्ड बाय टीचर विन्स अ पॉईंट फॉर द टीम अँड द टीम विथ द मोस्ट पॉईंट्स ॲट द एंड ऑफ द गेम विन्स. आयटम्स अबाउट पीपल, आता या ठिकाणी काही आयटम्स अबाउट पीपल केलेले आहे. हा खेळ खेळामधून सांगितलेला आहे की दोन गट केले जातील, दोन गटातील प्रत्येक एक व्यक्ती पुढे येईल आणि हा खेळ जो खेळायला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी जे आयटम्स दिलेले आहेत त्या पहा काय दिलेले आहेत. हिअर आर सम कॉमन आयटम्स अबाउट पीपल, कॅन यू मॅच द राईट टर्म विथ द राईट डिस्क्रिप्शन, राईट टर्म विथ द राईट डिस्क्रिप्शनला तुम्हाला मॅच करायचं आहे. या ठिकाणी अबाउट 12 आयटम्स दिलेले आहेत आणि खाली 12 तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेले आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डिस्क्रिप्शन अँड 12 आयटम्स दिलेले आहेत. तर ते वाचा आणि ते मॅच करा की कोणतं डिस्क्रिप्शन हे कोणत्या आयटम्सला किंवा कोणतं आयटम्स हे कोणत्या डिस्क्रिप्शनला मॅच होतं ते. ओके, देन आफ्टर वॉर्मर ॲक्टिव्हिटीज टेक रिव्ह्यू ॲबिलिटीज ऑफ आयटम्स गिवन बिलो, मॅच द आयटम्स विथ इट्स रिअल मिनिंग. आता त्या आयटम्स आणि त्या आयटम्सचा नेमका अर्थ हे आपण या ठिकाणी मॅच करायचं. डिरेक्शन मॅच द आयटम्स विथ इट्स रिअल लाईक मिनिंग, हे दोन्ही मॅच करा. इकडे दिलेलं आहे एक 1 2 3 4 आणि ABCDमध्ये दिलेलं आहे, ते योग्य ते अर्थ त्या ठिकाणी मॅच करा. ते झाल्यानंतर पुढं तुम्हाला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे का, बघा खात्री करा त्या पद्धतीनेच उत्तर आहे का.
अँड नेक्स्ट आता या ठिकाणी काही फूड आयटम्स दिलेले आहेत, त्या आयटम्स ज्या बनवल्या जातात त्या कोणत्याही अगदी फूड आयटम्स असो कीवर्ड जो दिला जाईल त्या कीवर्डचा वापर करून या आयटम्स बनवल्या जातात. बटर समवनअप चेसी, आता बटर समवनअप मीन्स बी एक्स्ट्रा नाईस टू समवन युजली फॉर सेल्फिश रिझन, दॅट टाईम हे वापरलं जातं की बटर समवनअप बी एक्स्ट्रा नाईस टू समवन. चेसी सिली, कूल ॲज अ ककुंबर व्हेरी रिलॅक्स्ड, कूल ॲज अ ककुंबर व्हेरी रिलॅक्स्ड या अर्थानं. क्रीम ऑफ द क्रॉप द बेस्ट, डोंट क्राय ओवर स्पिल्ड मिल्क म्हणजे गेट अपसेट ओवर समथिंग दॅट हॅज हॅपन्ड अँड कॅनॉट बी चेंज्ड. ओके, ह्या आयटम्स आणि त्याचे मिनिंग या ठिकाणी दिलेले आहेत. तर काही तुम्हाला सांगितले, इन्करेज द स्टुडंट्स टू कम्प्लीट कंपाईल आयटम्स तयार करा म्हणून सांगितलेले आहेत. आयटम्स विथ अप या ठिकाणी दिले आहेत बघा. ॲक्ट अप टू मिसबिहेव, माय सन यूज टू ॲक्ट अप एव्हरी डे वेन यू वॉज लिटल. ॲक्ट अप म्हणजे टू मिसबिहेव, बॉटल अप म्हणजे स्टे हिडन, ब्रेकअप म्हणजे एंड अ रिलेशनशिप, बॅकअप म्हणजे टू कॉपी समथिंग ॲज अ सिक्युरिटी मेजर, ब्लॉक म्हणजे टू गेट अँग्री व्हेरी फास्ट, ब्राईटन अप म्हणजे टू मेक चिअरफुल हॅपी. तर या आयटम्स आणि त्यांचे अर्थ हेही लक्षात घ्या. या ठिकाणी काही आयटम्स दिलेले आहेत त्यांचे अर्थ शोधा लिहा. ओके, या ठिकाणी दिलेल्या क्यू आर कोडचाही वापर करा आणि तुम्ही अधिकाधिक शिका. आय लर्न द आयडेंटिफाय व्हेरियस आयटम्स तुम्हाला शोधता यावे अँड आय एम एबल टू फिगर आउट डिफरंट टाईप्स ऑफ आयटम्स, की डिफरंट टाईप्स ऑफ आयटम्स ही तुम्हाला शोधता यावेत, तयार करता यावेत. काही वेळेला कीवर्ड्स दिले जातात, त्या कीवर्ड्समधून सुद्धा तुम्हाला आयटम्स तयार करता आले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल समजा आता फ्लाय हा कीवर्ड्स दिला आहे तर तुम्हाला फ्लाय द नेस्ट, फ्लाय द कोप, फ्लाय ॲट समबडी, फ्लाय इन टू रेंज विथ फ्लाइंग कलर्स या पद्धतीनं आयटम्स तयार करता यावेत. किंवा नेम ऑफ ॲनिमल्स, काही प्राण्यांच्या नावावरून सुद्धा आयटम्स तयार होतात. द लायन शेअर, अ डॉग इन द मेजर, अ स्नेक इन द ग्रास, रेन कॅट्स अँड डॉग्स या पद्धतीनं. किंवा काही कलरवरून सुद्धा कीवर्ड समजा कलर मिळाला तर त्यावरून सुद्धा तुम्ही आयटम तयार करता आला पाहिजे, वाक्यात उपयोग करता आला पाहिजे. उदाहरणार्थ लूज कलर्स विथ फ्लाइंग कलर्स, ऑन ब्लॅक अँड व्हाईट, कॅच रेड हँडेड, टू बिकेम रेड अँड ब्लू या पद्धतीनं कलरचा वापर करून सुद्धा रेडम आयटम्स तयार करता येतात. फूड, कलर, बर्ड, ॲनिमल असे कीवर्ड घेऊन वेगवेगळ्या आयटम्स आणि त्यांची मिनिंग या गोष्टी तुम्ही यातून अधिकाधिक शिका. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 34, काय पहा. अटेम्प्ट क्रिएटिव्ह रायटिंग इन डिफरंट फॉर्म्स, स्टोरीज, पोयम्स, स्किट्स, डायलॉग्स, कार्टून, जोक्स, प्लेलेट्स एक्सेट्रा. तर तुम्हाला क्रिएटिव्ह रायटिंग करायचं आहे या ठिकाणी आणि हे लेखन हे वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला करता यावं, मग स्टोरीमध्ये असेल गोष्टीच्या स्वरूपात, काव्याच्या स्वरूपात, कवितेच्या स्वरूपात, पोयम्स, स्किट्सच्या स्वरूपात, डायलॉग संवादाच्या स्वरूपात, कार्टून, जोक्स, प्लेलेट्स या वेगवेगळ्या स्वरूपामध्ये तुम्हाला क्रिएटिव्ह रायटिंग करायचं आहे. त्यामुळे दिलेली सूचना व्यवस्थित पहा, गाईडलाईन व्यवस्थित पहा आणि तुम्ही हे लेखन करा. हे वॉर्मर ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे पहा, की ॲक्रॉस्टिक पोएम आपल्याला यावर्षी ॲक्रॉस्टिक पोएम झालेले आहे. आज द स्टुडंट्स टू राईट रिलेटेड वर्ड्स टू ईच लेटर अँड राईट अ पोएम. ॲक्रॉस्टिक पोएम बघा, स्प्रिंग ॲक्रॉस्टिक पोएम स्प्रिंगची या ठिकाणी केलेली आहे. कोणती स्प्रिंग? एस पी आर आय एन जी, एसवरून स्प्रिंगचं वर्णन करणारं, पीवरून, आरवरून, मग तुम्ही एखादा वर्ड लिहाल किंवा त्या लेटरवरून सुरू होणारं एखादं वाक्य लिहाल. ओके, पण ते सगळे एकत्र केल्यानंतर त्या स्प्रिंगबद्दलचीच ती माहिती व्हावी या पद्धतीनं. नेक्स्ट या ठिकाणी दिलेलं आहे स्प्रिंग, पळल, ब्लम यांची तुम्ही ॲक्रॉस्टिक तयार करा. ओके, पोएट्री वर्कशीट या ठिकाणी दिलेली आहे, ही व्यवस्थित वाचा आणि या सगळ्याची उत्तरं तुम्ही लिहा. राईट रायमिंग लाईन्स बिलो ईच बिगिनिंग लाईन ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे.
Instructions, write a rhyming line below each beginning the line. Try to make it similar in rhythm and related to the first line. A look over there, I see a goat. There is a light. आता यांना rhyming तुम्ही लिहून पूर्ण करायचे. या पद्धतीने poems सुद्धा तुम्ही या दिलेल्या प्रश्नांचे उत्तर देत गेला तर तुम्हाला लक्षात येईल की क्रिएटिव रायटिंग कसं करायचं आहे. माय फ्रूट शेप पोएम या ठिकाणी जे दिलेले आहे तेही पहा. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलेल ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे. आता उदाहरणार्थ मदर्स डे हे तुम्ही पूर्ण करत केला तर तुमचं क्रिएटिव्ह रायटिंग या ठिकाणी पूर्ण होतं आहे. राईट अ पोएम अबाउट थिंग्स यू कॅन डू फॉर मदर्स डे बाय सपोर्टिंग अँड क्रिएटिव्ह. मदर्स डे, इफ आय मेक अ गिफ्ट फॉर मॉम टुडे थँक यू डॉट डॉट इज वॉट सी विल से. ती काय म्हणेल आई. तुम्ही जर एखादी गिफ्ट दिली तर थँक्यू म्हणून पुढे काय म्हणेल ते तुम्ही लिहा. सी लाईक्स टू हिअर मी डॉट डॉट सो आय कुड, तिला काय ऐकायला आवडेल म्हणून मी हे करतो. ह्या पद्धतीनं तुम्ही लिहून हे पूर्ण करू शकता. इथं दीक्षा लिंक दिलेली आहे, ही शांत तुम्ही ऐकलात, क्लिक करून अधिक तुम्हाला लक्षात येईल. हे केल्यानंतर आय लर्न हाऊ टू राईट पोएम क्रिएटिव्हली. आय एम एबल टू राईट पोएम ऑन व्हेरियस थीम्स क्रिएटिव्हली. हे जर तुम्ही केलं तर अतिशय परिणामकारकपणे तुम्ही कविता छोट्या छोट्या तयार करू शकता. रायमिंग वर्ड शोधणं, योग्य ते ॲडजेक्टिव जोडणं, पॉईंट घेणं, वर्णन करणं आणि तो एक क्रम लावणं, या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. ओके, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 35 नंबरची ॲक्टिव्हिटी आपल्याला काय सांगितले पहा. लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट नंबर 59, राईट ॲप्रोप्रिएट कॅप्शन्स टू फोटोग्राफ्स पिक्चर्स अँड डायग्राम्स. तुम्हाला योग्य ते कॅप्शन्स मतळा असं आपण म्हणूया, किंवा शीर्षक किंवा मतळा हा फोटोग्राफ्सला, एखाद्या फोटोला मतळा असेल तो तुम्हाला व्यवस्थित देता येणं, एखाद्या चित्राला योग्य तो मतळा देता येणं, एखाद्या डायग्रॅमला योग्य तो मतळा देता येणं. आता हे जे कॅप्शन्स असतात ते कॅप्शन्स काही वेळेला पानाच्या खाली असतात, कधी पानाच्या वर असतात. ओके, या पद्धतीनं तुम्हाला कॅप्शन्स देता येणं ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी या ॲक्टिव्हिटीमधून शिकायचं आहे. ऑब्झर्व द शोन ऑब्जेक्ट्स, तुमच्यासाठी सूचना काय बघा मित्रांनो. ऑब्झर्व द शोन ऑब्जेक्ट्स ऑन पिक्चर केअरफुली. ऑब्झर्व द शोन ऑब्जेक्ट्स ऑर पिक्चर्स केअरफुली. एखादी वस्तू किंवा चित्र तुम्हाला दर्शवलं तर ते काळजीपूर्वक पहा. टेल द नेम्स ऑफ थिंग्ज रिक्वायर्ड इन फर्स्ट एड किट. सेकंड थिंग सांगितलेलं आहे की फर्स्ट एड किटमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे सांगा प्रथमोपचार पेटीमध्ये. अँड डिस्कस द युजेस ऑफ व्हेरियस थिंग्ज इन फर्स्ट एड किटमधील वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग कसा होतो याही गोष्टी आपण पहा. चालू वर्षी आपणाला लाईव्ह इंग्लिशमध्ये आपल्या पुस्तकामध्ये फर्स्ट एड किट आहे, हे पहा तुम्ही. त्याचा उपयोग तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी सोडवताना खूप होणार आहे. त्यातीलच या गोष्टी या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत बघा. नेम द फॉलोइंग थिंग्ज अँड राईट इट्स युजेस. हे फर्स्ट एड किटमधील या ज्या गोष्टी आहेत त्यांचा काय काय उपयोग होतो ते तुम्ही तिथं खाली लिहा. कशासाठी वापरलं जातं, कशा पद्धतीनं वापरलं जातं हे सगळं लिहा. या ठिकाणी तुम्हाला सोडवूनही या गोष्टी दाखवलेल्या आहेत, तुम्हाला उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. हे व्यवस्थित वाचा आणि पूर्ण करा. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिस काय सांगितले. व्हॉट फर्स्ट एड विल यू यूज फॉर फॉलोइंग सिच्युएशन. समजा अशा परिस्थिती, चित्रात दिलेली परिस्थिती अशी उद्भवली तर तुम्ही काय कराल. ओके, तर या वर दिलेल्या उपयोगाबद्दल तुम्ही नेमकं काय कराल हे या ठिकाणी लिहून तुम्ही पूर्ण करायचं आहे. किंवा इफ समोन हॅज बर्न, इफ समोन हॅज अ नोज ब्लेड, तर त्या त्यावेळी काय कराल ते लिहून पूर्ण करा. इफ समोन इज ओमिटिंग, इफ समोन हॅज अ ब्रोकन बोन. ओके, काय कराल. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलेल ॲक्टिव्हिटी, रेनफोन्स म्हणून तुम्हाला सांगितलं. मॅच द पिक्चर टू इमेज इमर्जन्सी ऑर नॉट इमर्जन्सी. तुम्ही इमर्जन्सी पिक्चर आणि नॉट इमर्जन्सी हे मॅच करा. फायर ऑन युअर हाऊस. ओके, तर इमर्जन्सी कुठले कुठले या गोष्टी आहेत
आणि नॉट इमर्जन्सी कुठले आहेत हेही तुम्हाला शोधता यावं. जे त्या चित्रांना तुम्ही ते शीर्षक कॅप्शन्स हे तुम्हाला देता यावेत. या ठिकाणी चित्र आणि कॅप्शन दिलेले आहेत, हे काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी पहा. ओके, फायर ऑन युअर हाऊस, पोलीस कॅचेस अ बॅड गे, लॉस्ट युअर वॉलेट, ड्रॉप्ड युअर आईस्क्रीम, तर इमर्जन्सी नॉट इमर्जन्सी याच्यामध्येही तुम्ही हे क्लासिफिकेशन करा आणि लिहा. नेक्स्ट इव्हॅल्युएशन तुम्हाला सांगितलेले विच थिंग्ज आर रिक्वायर्ड इन अ फर्स्ट एड बॉक्समध्ये काय पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही व्यवस्थित द्या. दिलेली लिंकही पहा आणि ह्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 36, लर्निंग आउटकम्स स्टेटमेंट नंबर 7, 17 and 53, यूजेस ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल फॉर्म्स इन कम्युनिकेशन. आपण कम्युनिकेशन करत असताना, संवाद करत असताना, संवाद साधत असताना व्याकरणदृष्ट्या आपण व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. योग्य तोच फंक्शनल इंग्लिश ग्रामर आपण वापरलं पाहिजे, योग्य ते ग्रामर वापरलं पाहिजे. उदाहरणार्थ नाउन, प्रोनाउन, फर्ब, ॲडजेक्टिव, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन, या ज्या गोष्टी आहेत ते योग्य त्या ठिकाणी योग्य त्या गोष्टींचाच वापर व्हावा. ओके, या ठिकाणी दिलेले सूचना ज्या आहेत ह्या व्यवस्थित पहा. आपण ही या ठिकाणी दिलेली जी लर्निंग आउटकम्स आहे की कम्युनिकेशन साधत असताना ग्रॅमॅटिकली करेक्ट असावं आणि त्यामध्ये नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडजेक्टिव, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शनचा वापर परिणामकारकपणे व्हावा, हे या गोष्टी आपण शिकायच्या आहेत. और यासाठी तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच पुन्हा पहा. त्यानंतर ट्राय टू डिफाईन ईच पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, प्रत्येक पार्ट्स ऑफ स्पीचचं डिफाईन करा. रीड द गिव्हन पॅसेज केअरफुली, ऑब्झर्व द पार्ट ऑफ स्पीच फॉर द अंडरलाईन वर्ड, क्लासिफाय द अंडरलाईन वर्ड्स इन ईच कॅटेगरी अँड प्रॅक्टिस रेस्ट ऑफ द ॲक्टिव्हिटीज टू गेट टू नो द पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, या ठिकाणी दिलेलं एक ह्या 2-3 ओळीच्या आहेत परिचित. तो या ठिकाणी आपल्याला अंडरलाईन केलेल्या गोष्टी योग्य त्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपल्याला क्लासिफाय करायचे. रीड द फॉलोइंग पॅसेज पॅसेज आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट्स ऑफ स्पीच अँड फिल इन द ब्लँक्स. तर तुम्ही हे पूर्ण करायचं आहे. पहिला रोहन इज माय नेबर, तर रोहन इज माय नेबरमध्ये रोहन हे काय उदाहरणार्थ नाउन आहे, तर ते नाउन कॅटेगरीमध्ये तुमचं यायला पाहिजे. इज हे व्हर्ब आहे. ओके, तर माय काय आहे, नेबर काय आहे, हीचं फंक्शन काय आहे, ब्रॉट हे काय म्हणून आलेलं आहे, सॉरी बॉट हे काय म्हणून आलेलं आहे, म्हणून काय आहे, रेड काय आहे, कार काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये भरून पूर्ण करा. आणि नंतर आता तुम्ही या ठिकाणी खात्री करू शकता की आपण भरलेले शब्द आणि या ठिकाणी सॉल्व डेमो जो दिला आहे तो बरोबर आहे का, अर्थात यादनुसार आपलं बरोबर आहे का. ओके, असं हे पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आयडेंटिफाय द अंडरलाईन पार्ट्स ऑफ स्पीच अँड फिल इन द बॉक्सेस, हे पूर्ण करा तुम्ही. ओके, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी तुम्हाला या ठिकाणी दिली आहे. आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच फॉर द फॉलोइंग, रोहित काय नाऊन येईल, डेली नाऊन, स्ट्रॉंग ॲडजेक्टिव, स्लोली ॲडव्हर्ब, ही प्रोनाऊन, या पद्धतीने हे पूर्ण करा. ॲक्टिव्हिटी क्यू आर कोड दिलेले, लिंक तुम्हाला या ठिकाणी जे दिलेले त्या लिंकनुसार तुम्ही हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ओके, अँड देन यू विल लर्न दॅट आय लर्न टू यूज ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल फॉर्म्स इन कम्युनिकेशन अँड आय लर्न टू आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ डिफरंट वर्ड्स इन सेंटेन्सेस, आय लर्न टू यूज करेक्ट फॉर्म्स ऑफ वर्ड्स. अँड नेक्स्ट वन ॲक्टिव्हिटी नंबर 37, दॅट इज लर्निंग आउटकम्स अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट नंबर 7, 17 and 72, एनरिचेस वोकॅबलरी थ्रू वर्ड बिल्डिंग सच ॲज रूट वर्ड्स, प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. आय विल रिपीट दिस, एनरिचेस वोकॅबलरी थ्रू वर्ड बिल्डिंग सच ॲज रूट वर्ड, प्रिफिक्स अँड सफिक्स. तुमची शब्दसंपदा ही अधिक समृद्ध बनवायची आपल्याला आणि मूळ शब्द त्याला अपेक्स लावून मग प्रिफिक्स असेल किंवा सफिक्स असेल हे जोडून, प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवणं, त्यांचा नवीन अर्थ लक्षात घेणं
आणि त्यांचा परिणामकारकपणे वापर आपल्या भाषेमध्ये करणं या गोष्टी आपण करायच्या. त्या दिलेल्या सूचना पहा. रीड द रूट वर्ड प्रॉपरली. रिमेंबर द स्पेलिंग ऑफ बेस वर्ड नेवर चेंजेस. लक्षात घ्या की मूळ शब्द जो आहे, स्पेलिंग ऑफ बेस वर्ड नेवर चेंजेस, की मूळ वर्डचे स्पेलिंग चेंज होत नाही आहे. सर्च द मीनिंग ऑफ वर्ड्स इन अ डिक्शनरी. इफ सम वर्ड्स आर अननोन टू यू अँड रीड केअरफुली द गिवन प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस टू मेक द मीनिंगफुल वर्ड. काही शब्दांचे अर्थ तुम्हाला लक्षात येत नसतील तर डिक्शनरी शब्दकोशाचा वापर करा आणि सफिक्स प्रिफिक्स जोडल्यानंतर जे बनणारे शब्द आहेत त्यांचा अर्थ काय होतो हेही लक्षात घ्या. ओके मित्रांनो लक्षात घ्या की शब्दाच्या अगोदर जो प्रत्यय लागतो तो त्याला आपण प्रिफिक्स असं म्हणतो. शब्दाच्या नंतर जो प्रत्यय लागतो त्याला आपण सफिक्स म्हणतो. शब्दाच्या रूट वर्डच्या पूर्वी लागलेला जो प्रत्यय आहे, अपेक्स आहे, तर त्यामुळं मॅक्झिमम ते शब्द हे विरुद्ध अर्थीचे बनत असतात. शब्दाच्या शेवटी लागणारे जे प्रत्यय आहेत त्या प्रत्ययापासून रूट वर्ड जो आहे त्याच्यामध्ये चेंज होऊन मग ते ॲडजेक्टिव्ह बनतात, ॲडवर्ब बनतात, नाउन बनत असतात. याही गोष्टी लक्षात घ्या. या ठिकाणी एक सॉल्व ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. पहा की चूज द करेक्ट प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस फ्रॉम द ब्रॅकेट अँड जॉईन इट टू द फॉलोईंग रूट वर्ड्स टू मेक अ मिनिंगफुल वर्ड. ॲड करेक्ट प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द गिवन वर्ड्स. पहा या ठिकाणी काही सफिक्स प्रिफिक्स दिलेले आहेत आपल्याला. बी वाय, ए टी, एन ई डब्ल्यू एस, एफ यू एल, व्ही एन टी, ए आर वाय, आर ई, एन ओ एन, सी ओ आणि एल वाय. तर हे रूट वर्डला जोडल्यानंतर न्यू वर्ड कुठला बनतो तेही पहा. आता उदाहरणार्थ डिक्शन, ए आर वाय जोडल्यानंतर डिक्शनरी, हॅपी हॅपीली, फॉर्च्युन फॉर्च्युनेट, पे रिपे, एन्जॉय एन्जॉयमेंट, हेल्प हेल्पफुल, सेन्स नॉनसेन्स. असे आता सफिक्स प्रिफिक्स जोडून आपण शब्द त्या ठिकाणी बनवलेले आहेत. Join prefixes and suffixes to root to the root words to make them meaningful words. आता या ठिकाणी दिलेले जे रूट वर्ड्स आहेत, मूळ शब्द आहेत, त्यांना आपण सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडून पुन्हा नवीन शब्द, अर्थपूर्ण नवीन शब्द हे आपणाला बनवायचे आहेत. आता पेड, लकी, फेअर, काइंड, हीट, फोल्ड, राईट, काइंड यांना सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडून आपणाला नवीन शब्द बनवायचे आहेत. आता लकी अनलकी, काइंड काइंडनेस, अशा पद्धतीनं आपणाला काइंड काइंडली, अनकाइंड काइंडनेस, काइंडली असे सफिक्स प्रिफिक्स जोडून आपणाला सफिक्स जोडून किंवा प्रिफिक्स जोडून शब्द बनवायचे आहेत. तर या ठिकाणी पुन्हा एक सांगितले, रीड द फॉलोइंग वर्ड्स बिलो अँड अंडरलाईन द प्रिफिक्सेस ऑर सफिक्सेस and write the word, root word. तर दिलेल्या शब्दामध्ये सफिक्स किंवा प्रिफिक्स कोणता आहे त्याला अंडरलाईन करा. ओके आणि रूट वर्ड पुढे लिहा. उदाहरणार्थ काइंडनेस, काइंडनेसमध्ये एन ई डबल एसला आपण अंडरलाईन करून के आय एन डी काइंड हा रूट वर्ड पुढे लिहायचा आहे. तसंच केअरफुलीमध्ये फुली हा सफिक्स आहे, केअर आपल्याला रूट वर्ड आहे. या पद्धतीनं दिलेल्या शब्दातील सफिक्स प्रिफिक्सला अंडरलाईन करा आणि रूट वर्ड पुढे लिहा. वॉट आर प्रिफिक्सेस अँड वॉट आर सफिक्सेस हेही सांगा. मी मगाशी याबद्दल बोललेलं आहे तुम्हाला. यूज अ प्रिफिक्सेस ऑर सफिक्सेस टू मेक अ न्यू वर्ड आउट ऑफ द वर्ड इन अ ब्रॅकेट कम ब्रॅकेट्स अँड कम्पेअर द सेंटेन्सेस विथ इट. ओके आय से इट्स, त्याबद्दल सफिक्स प्रिफिक्स जोडून तुम्ही हे वाक्य पूर्ण करायचे आहेत. ओके दीक्षा लिंक या ठिकाणी दिले ते पहा, तुम्हाला अधिकाधिक यामध्ये शिकायला मिळेल. हे सगळं केल्यानंतर तुम्ही एबल व्हाल की तुम्ही हे शिकाल. आय लर्न टू आयडेंटिफाय रूट वर्ड्स प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस. मूळ शब्द प्रिफिक्स सफिक्स हे तुम्हाला लक्षात येईल. आय लर्न टू क्रिएट न्यू वर्ड्स बाय ॲडिंग प्रिफिक्सेस अँड सफिक्सेस जोडून, एक प्रिफिक्स जोडून किंवा एक सफिक्स जोडून किंवा सफिक्स प्रिफिक्स जोडून सुद्धा काही नवीन शब्द तुम्ही करू शकाल. And today I learned to form meaningful sentences by using prefixes and suffixes. जोडून तुम्हाला नवीन meaningful sentences सुद्धा करता येतात.
ओके इन दिस वे विद्यार्थी मित्रांनो आपण ॲक्टिव्हिटी नंबर 31 to 37 या ठिकाणी चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे. या व्हिडिओचा आधार घेऊन तुम्ही अधिकाधिक उत्तम प्रकारे 31 to 37 ॲक्टिव्हिटी दररोज या येत्या सप्ताहामध्ये 2 ऑगस्टपासून पुढच्या संडेपर्यंत दररोज एक एक ॲक्टिव्हिटी सोडवून आपल्या वहीमध्ये ते व्यवस्थित लिहा आणि पूर्ण करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.